बघूया आरती सोळंकी काय म्हणते तिच्या एलिमिनेशन बद्दल. फर्स्ट एलिमिनेशन झालंय आठवड्यात, त्याच्याबद्दल तू काय प्रतिक्रिया देशील? खूप वाईट वाटतं. मला वाटलं नव्हतं की मी पहिल्याच आठवड्यात बाहेर जाईन, कारण मी ना टास्कमध्ये कमी पडले किंवा मी किचनमध्ये कमी पडले किंवा एंटरटेनमेंट माझं कमी झालं असं मला वाटत नाही. तरीही मला नॉमिनेट केलं गेलं आणि मी बाहेर आले. सो मला खूप वाईट वाटतं, पहिल्याच वेळेला मी बाहेर आले, पहिल्याच म्हणजे पहिला सीझन आणि पहिलंच ए वीक माझं आहे, तर मला खूप वाईट वाटतं. दुसरा प्रश्न असा आहे की घरामध्ये तुझे झालेले दोन फ्रेंड्स कुठले होते? घरामध्ये झालेले दोन फ्रेंड्स असे मी नाव घेईन की ज्यांचा माझा काही संबंध नाही आणि तरी माझी खूप चांगली मैत्री झाली आहे, तर ती म्हणजे एक आऊ उषा राडकर्णी आणि दुसरी म्हणजे ऋतुजा धर्मादेवी. घरातला एक्सपिरियन्स आणि महेश सरांबरोबर तू काम केलंस, काय सांगशील त्या बघतो? घर अतिशय सुंदर आहे, म्हणजे अगदी मराठमोड आहे, म्हणजे म्हणजे अजिबात असं काही वेगळं वाटलं नाही, आपल्याच घरात आले असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे महेश सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि मी म्हणजे मी संधी शोधत होते सरांबरोबर काम करायची, पण ती संधी मला इथे मिळाली. खूप मला खूप त्याबद्दल मी खूपच स्वतःला लकी समजते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जर का तुला पुन्हा जायची संधी मिळाली तर तू जाशील का? नक्कीच जाईन आणि पूर्ण तयारीने जाईन.